नागपुर के शांतिनगर पुलिस ने अनाज की कालाबाजारी करते हुए एक कुख्यात अपराधी को गिरफ्तार किया। साथ ही आरोपी के घर से करीब 175 बोरी अनाज जब्त किया गया है। आरोपी पर पहले से कई मामले दर्ज है। शांतिनगर पुलिस थाना अंतर्गत एक कुख्यात आरोपी वसीम ने अनाज का स्टॉक करके रखा था, जिसकी बिक्री करने वो जा रहा था। इस बात की गुप्त जानकारी शांतिनगर पुलिस को मिली थी। पुलिस इस जानकारी के मुताबिक घटनास्थल पर पहुंची, जिसके बाद घर और वाहन की तलाशी ली गई, जहां पुलिस को अनाज भरा हुआ मिला। 150 से 175 बोरी माल जब्त किया गया। आरोपी पहले से ही शातिर अपराधी है, जिस पर 30 से 35 मामले अलग अलग पुलिस थानों में दर्ज हैं। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की कार्रवाई एफडीए को सौंपी है। कल पोलीस स्टेशन शांतिनगर इथे एक गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा एक कुख्यात गुन्हेगार वसीम चिरया हा काही धान्य स्टॉक करून ठेवलेला आहे आणि विक्रीस घेऊन जात आहे। अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्टाफसह आम्ही रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन शहाणीशी केली असता आम्हाला एका वाहनामध्ये माल लोडेड केलेला दिसून आला आणि त्याच्या घराची तपासणी केली असता घरामध्ये पण माल मिळून आलेला आहे। सदरचा माल हा साधारणतः 150 ते 175 पोती म्हणजे जवळजवळ 16 ते 17 टन माल दिसून आला आणि तो संशयास्पदरित्या होता। त्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही खरेदी विक्री व्यवहाराबाबतचे पावत्या किंवा बिलिंग आणि सादर केलेले नाही आहे। संशय आल्यावरून आम्ही एफडीए डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी रिसर पंचनामा केलेला आहे आणि पुढील कार्यवाही करीत आहेत।